जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी जाहीर सभेत भाषणात विरोधकांना टोले लगावताना माझ्या मतदारसंघात येऊन पाहावे, मी काय विकास केलाय, हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते मी केले, तुम्ही महाराष्ट्राला काय शिकवता, असे वक्तव्य बोंदवड येथील नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त आयोजित जाहीर सभेत केले होते. जर हेमा मालिनीच्या गालासारखे रोड नसले एकनाथराव खडसे जलसंपदा मंत्री, गिरीश महाजन जलसंपदा मंत्री, गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री, हे चालीला पाणी देतात आणि पाईप देतात. आपलं पाणी परफेक्ट नाही, समांतर पाण्याची योजना आम्हाला करावी लागली. या मतदारसंघामध्ये मी पाहिलं, गावागावामध्ये भानगडी गावाच्या मतदान मिळवायचं. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका होत असून त्यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर देत शिवसेनेच्या नेत्यांना झालंय काय, गुलाबरावांची मंत्रीपदावरून हकलपट्टी कधी होणार, गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करावा नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. गुलाबरावांनी या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली व दिलगिरी देखील व्यक्त केली. गावच्या एका सभेमध्ये आपण जे रस्त्या संदर्भात जे वक्तव्य केले त्या संदर्भात नाही, आपण जळगावमध्ये काल जाहीर सभेमध्ये या ठिकाणी बोलताना जे बोललं गेलं ते माझ्या मनामध्ये तशी काही गोष्ट नव्हती, पण त्याचा विपर्यास करण्यात आला. पण तरी सुद्धा जर कोणाला असं वाटत असेल की याच्याने कोणाच्या भावना दुखवल्या, चाकण तर भाऊ रुपाली चाकण मला बोलत होते पूर्ण मुरले सिद्धेवात भाई, कोणाला जरी वाटलं असेल की याच्याबद्दल भावना दुखवल्या असेल तरी 100% आपण दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारानं कार्य करणारे कार्यकर्ते आहोत. महिलांचा आदर करणं हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला पहिलेपासून शिकवलेलं आहे. पण तरी सुद्धा कोणाला वाटत असेल की याच्यामध्ये चुकीचं वक्तव्य झालं असेल तर मी या ठिकाणी माफी मागतो. आपल्यावर गुन्हे दाखल करणार असं चाकण दाखल करणार नोटीस पाठवून निश्चितपणाने मी या ठिकाणी आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आता व्यक्तिशः त्यांचं बोलणं हा त्यांचा अधिकार आहे, पण बोलताना ओघाने ते बोललं गेलं त्याबद्दल मी या ठिकाणी माफी मागितलेली आहे. आणि ते 100% भाषणामधले वक्तव्य हे आपले काल सगळ्यांनी ऐकलेले आहे, त्याच्याबद्दल माफी या ठिकाणी मी मागितलेली. गुलाबरावांनी या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली, मात्र तरी देखील चित्रा वाघ यांनी गुलाबराव म्हणजे महाराष्ट्राला कलंक असल्याचे म्हटले आहे व अशा बेलगाम पाटलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लोकसभेच्या खासदार हेमा मालिनीजी यांच्याबद्दल असभ्य भाषा वापरल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमधल्या शिवसेनेचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना माफही केलं. ही नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही. गुलाबराव पाटलावरती विनयभंगाचा गुन्हा कधी दाखल होणार, त्याच्यावर कधी कारवाई करणार हे महाराष्ट्राच्या सरकारने आता सांगावं. गुलाबराव पाटलासारखे मंत्री हे महाराष्ट्राच्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात कलंक आहेतच, आणि आता त्यांना वाचवणारं सरकार हे सुद्धा तितकंच कलंकित झालंय.